ऐन पावसाळ्यात मुंबईत भाजीपाल्याच्या दरांनी टोक गाठले. गेल्या महिनाभरात घाऊक बाजारात रोजच्या जेवणातल्या भाज्यांचे दर सरासरी 45% वाढलेत. आवक घटल्यानं भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचं समोर येते. मेच्यांच्या घरात गेलाय तर 1100 रुपये क्विंटलनं मिळणारा फ्लॉवर आज 1700 रुपयांनी मिळतोय. वांग्याचा भाव 54% वधारला असून कोबीच्या भावातही 42% वाढ नोंदवण्यात आली. घाऊक बाजारातली ही स्थिती बघता किरकोळ बाजारातही भाज्यांचे भाव कडाडलेत. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी निनाद साडे आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात. निनाद, घाऊक बाजारात भाव वाढलाय म्हणजे निश्चितच किरकोळ बाजारात याचा परिणाम दिसणार आहे. काय भावानं किरकोळ बाजारात आता भाज्या मिळण्याचा अंदाज वाटतोय? सुवर्ण, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये साधारण हवामान खात्याने या वर्षी पाऊस कमी पडेल असा अंदाज वर्तवला होता. या अंदाजानंतर बागायती शेती जे करतात त्यांनी सगळ्यांनी भाज्यांची जी पेरणी असते ती लांबवल्याचं आता बाजारात बोललं जाते. त्यामुळे आवक घटलेली आहे सगळ्याच भाज्यांची. गेल्या महिन्याभरात म्हणजे 12 मे पासून जर आपण विचार केला तर 12 मे ते 12 जून या काळामध्ये जो कांदा आपल्याला कांद्याचे जे भाव होते ते साधारणतः 44% वाढलेले आहेत. त्याचप्रमाणे जर वांगी कोबी फ्लावर ही जी रोजच्या जेवणातल्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्यांचे भाव गेल्या महिन्याभरात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे आवक घटणं हे बोललं जाते. या पुढच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः शेतकरी पावसाळ्याच्या सुरुवातीला सप्टेंबर आणि श्रावण महिना हा पिरियडमध्ये भाज्यांचं उत्पादन येईल या हिशोबाने पेरणी करतात. पण पाऊस लांबेल अशी असं जेव्हा भाकीत वर्तवण्यात आलं त्यानंतर ज्यांच्याकडे पाणी अवेलेबल आहे म्हणजे सिंचनाची व्यवस्था अवेलेबल आहे अशा शेतकऱ्यांनी प्रमाण जे पेरणीची जी तारीख आहे ती लांबवलेली आहे. त्यामुळे या पुढचा महिनाभर सुद्धा आवक कमीच राहील आणि भाज्यांचे भाव असेच वाढलेले राहतील असं एपीएमसी बोललं जाते. त्यामुळे अर्थातच किरकोळ बाजारामध्ये जेव्हा घाऊक बाजारात 44% वाढ होते 45% वाढ होते त्याच्याच प्रमाणात किरकोळ बाजारात म्हणजे तुम्हाला आम्हाला सामान्य ग्राहकांना याचा फार मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. कांदा जर किरकोळ बाजारात बघायला गेलं तर तो जो 15-16 रुपये किलो मिळत होता तो आज 30 रुपये किलोने बाजारात विकला जातोय. सामान्य ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे, खिशाला चाट बसणार आहे असं म्हणावं लागेल. धन्यवाद निनाद या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.